अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावाशिवारातील विद्युत रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे। तर किन्ही शिवारातील विद्युत रोहित्र 2 महिन्यांपासून जळाले असल्यामुळे विजयाभावी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे पाणी न मिळाल्यामुळे अतोनात नुकसान होत आहे। याचसाठी शेतकऱ्यांच्या वतीने फत्तेपूर येथील MSEB कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते, परंतु भुसावळ येथील अभियंता यांनी त्वरित नवीन विद्युत रोहित्र बसवण्यात येतील अशा दिलेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे। मंजूर आहे 500 5 मोटर आहे 3 जागी 5 आहे किंवा 5 जागी 10 मोटर आहे जर आपल्याला कळलं तर मग आपल्याला टाकता येतात। हे असतं DPR असतो, DPR जसं शासनाने फंड पाठवला असतो किंवा जिथं ओव्हरलोड आहे तिथे DPR टाका, DPR टाकून आज पैसा म्हणून आमची पण इच्छा हीच राहते की लवकरात लवकर डीपे बसावे। तुम्ही अकार्यक्षम आहात असं कोणी म्हणत नाहीये, तुमच्याकडे विनंती करताय सर किंवा तुम्ही आता इथं दुसरा प्रॉब्लेम काय झाला यावेळेस पाणी जास्त पडल्यामुळे ज्या जिथं पाणी नव्हतं त्या विहिरींना पण पाणी येऊन गेलं, एक मुद्दा हा झाला। आणि दुसरं काय झालं की त्या विहिरींना पाणी आल्यामुळे लोड फार जास्त वाढला, लोड वाढल्यामुळे व्होल्टेज कमी झाला। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।